राज्य शासनाने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अडकलेल्या लोकांसाठी मोफत एसटीची सेवा देण्याचा निर्णय आताच घेतलेला आहे। आज हा निर्णय घेत असताना राज्यामध्ये 10,000 एसटी बसेस यासाठी उपलब्ध करून देण्याचं धोरण आपण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। अर्ज हा जिल्हाधिकारी कार्यालयातच करावा लागेल, ऑनलाईन करावा लागेल। ते जिल्हाधिकारी मग संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना तो अर्ज पाठवतील आणि त्यांची एनओसी आली, कंटेनमेंट झोन मध्ये नाहीये या सगळ्याची माहिती आली की मग ती परवानगी दिली जाईल। आणि या परवानगीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे डीसी एसटीचे जे डीसी आहेत आणि आरटीओ आणि डीआरटीओ आहे हे नोडल ऑफिसर म्हणून यामध्ये काम करणार आहेत। या दोघांची जबाबदारी राहील की जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत, ते कुठल्या जिल्ह्यामध्ये पाठवलेले आहेत, तिथली एनओसी लवकर आली का बघणं, आणि एनओसी आल्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत की किमान 20-22 लोक असली पाहिजे, त्या पद्धतीनं एसटीचं नियोजन करणं आणि या सगळ्यांना त्या त्या ठिकाणी पोहोचवणं यासाठी बीसी आणि आरटीओ हे आमचे नोडल ऑफिसर परिवहन खात्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर त्या ठिकाणी काम करणार आहे, त्यांच्यावरही ही जबाबदारी असणार आहे। आणि मला वाटतंय जिथं गरज आहे, खऱ्या अर्थानं गरज आहे की आपल्या गावी परतणं, अशा लोकांना एक संधी राज्य शासनाच्या वतीनं उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेली आहे। परंतु माझी लोकांनाही विनंती आहे की ज्या गावामध्ये आपण जाल त्यावेळी आपली तब्येत चांगली ठेवणं आपलं गरजेचं आहे। काही लक्षणं असतील तर ती लक्षणं ताबडतोब कळवणं जेणेकरून आपल्यामुळे कुठला प्रादुर्भाव होऊ नये याची दक्षता आपण घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। आणि मला वाटतंय सोमवारपासून या सगळ्या सुविधा व्यवस्थितरित्या सुरू होतील अशी आम्हाला खात्री आहे।